कुठवर पाव या ना या ना जागीरदार साहेब या अवाळू इतका वेळ मी तुमचीच वाट बघत होते बसा घरात कुणीच नाही तुम्ही आणि मी दोघच खरच बकुळे काय पेडगावला येशील आमच्या राणी सारखी ठेवतो तुला तुमच्या इच्छेवर आहे वय मी पान हे काय गडे मी देते ना करून बकुळे अगं तुझ्या हातचा विडा आता रोजचाच खायचा पण आज मी विडा तयार करणार काही फराळाचं देऊ का नाही म्हटलं दूध तरी आणू का आमची प्रकृती बरी नाही शिवाय पोटभर जेवलोय आम्ही थोडं पाणी मिळेल का आम्हाला हो हो जरूर आत्ता घेऊन येते आता सांगतो तुला बरोबर पाणी पाणी नाक मी देणार पिडा घ्या हो नारायणा नाही बकुळे आज आपली पहिली भेट आणि या गोष्टीची आठवण म्हणून मी तयार केलेला हा विडा घे घे असं नाही मग तुमच्या हातानं चला ना चला ना उठा ना या या ना बस हे काय कुठं काय हे बघूया
बकुळे, अजून 8-10 तास तरी तू काही शुद्धीवर येत नाहीस, आणि जेव्हा शुद्धीवर येशील तेव्हा तुझे डोळे चांगलेच उघडलेले असतील. आजपर्यंत तू बऱ्याच लोकांना लुबाडलंस, पण तुला लुबाडणारा अजून कोणी भेटला नव्हता. पण ठकास महाठक नेहमी भेटत असतो हे लक्षात ठेव. वाईट मार्गाने लुबाडलेले हे पैसे मी सत्कार्यासाठी वापरणार आहे. कुठे चाललात पळून? आता मी तुला सोडणार नाही. सगळं लिहून घेतलंय ना? हो भैया, पंचने मराठी सही करा. अहो, 10 वर्षाची कमाई गेली माझी, आता काय करू? अहो पण काय झाले? मुख्य म्हणजे तुम्ही रडू नका. हा बाई, आता बघा, तो बंगला पुण्यातील कुठल्या भागात आहे? काही ठाव ठिकाणा? कायच आठवत नाही साहेब, त्यानच नेलं, त्यानच पोहोचवलं. मग आम्ही काय रडणार इथं? हे बघा, आमचा नाईलाज आहे. अहो, चांगलं तिघ चौघ भामट बसते. तिघ चौघ नक्की? अगदी फिक्स. ही साधी चोरी नाही, सोनेरी टोळी दिसते. ए ऐका रे, आपल्या राय क्लबची आजवरची झालेली कमाई आपले आश्रय दाते पहिला कोट डाऊ का? भैया आणि एक बुडकी खुर्ची. दिवाणजी 440 रुपये. बाल ब्रह्मचारी पेटी कॅश सगळ्यात जास्त आहे, 23,790. प्रोफेसर रॉय यांची फी 1001. बेडगावचे जहागीरदार असते बकुळा 20,590. काळा बाजार वाले शेठ जी 580. एकूण आकडा झालाय 46,401. वाह, एवढी कमाई. खर्च वाद 10,000 रुपये अनाथ हिंदू महिलाश्रम देणगी. खरे 5,000 सेवा सदन देणगी. 5,000 अनाथ बालकाश्रम देणगी. 20,000 गेले, काय राहिलं का बोमला तिच्या आयला? हे बघ राजा, बकुळेच्या बापाचा पैसा आपल्याला नाही पाहिजे. अरे पण उगा चोर भामटे ठरू आपण. अगदी खरं आहे, उद्या मुलीच्या बापाला धंदा काय सांगायचा आपण? भामटेगिरी छट. मुलीच्या बापाला काय? अरे चोरा, तरी म्हटलं बाळ्याचा एवढा आग्रह का चाललाय? पापडगावला चालला, पापडगावला चालला रामखोर. कोणाचे? राया इनामदार. माझे तुझे? कोणाचे रे? कोण बघतो ना, दादासाहेबांचं पत्र आहे. दादासाहेब याचे चोरले बंधू, त्यांना दादासाहेब म्हणतात, यांना सुद्धा घरी बाळासाहेब म्हणतात. वा बाळासाहेब, तातडीने कोल्हापूरला बोलवलंय. काय काम आहे? कळत नाही, 4 दिवसात जाऊन येईन म्हणतो. अरे पण या गजाच्या पापडगावचं काय? तुम्ही असं करा, तुम्ही सगळेजण पुढे जा, मी नंतर जमलं तर तुम्हाला येऊन भेटीन. तुमच्यापासून काहीतरी लपवते शांती. हे ग काहीतरी. अगं, मग तुझं तोंड असं उतरलेलं का? काही होतंय का तुला? मनवराशी नक्कीच भांडण बिंडण झालं असेल. अगं खरंच काही नाही. हे बघ, आता मी कोल्हापूरला जायच्या गडबडीत आहे म्हणून, पण आल्यावर. अगं बिंदू, आठोप लवकर, गाडी चुकेल अशानं. हो निघायचं. बरं, हे बघ पण बिंदू, मोहीम फत्ते झाली पाहिजे. काय वाटेल? अगदी चल 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 लवकर, गाडी जाईल चल लवकर. हे बघ, मी जरा पेपर्स घेऊन येतो, तू बसा जरा. आलोच मी आत्ताच आलो.
इन्स्पेक्टर रायकर होय ना? इन्स्पेक्टर रायकर सीआयडी हळू बोला जरा. आजूबाजूला गुन्हेगार असतात, कुणाला कळतं कामा नाही. हो खरंच, कुठे निघालात? मी कोल्हापूरला निघालोय, आमचं घर आहे तिकडे. आम्ही पण तिथेच निघालो. अच्छा. हो, कित्येक वर्षांनी चाललोय कोल्हापूर. त्यावेळी अंबाबाई अगदी लहान होती. अंबाबाई? हो. देवळातली? नाही हो, माझी वही हिची आई. अच्छा, यांच्या आईचं नाव अंबाबाई आहे. त्यानंतर आज चाललोय. काय पत्ता आहे बरं बघा. दादासाहेब इनामदार, घरकुल ताराबाई पाय. दादासाहेब इनामदार फार मोठी पार्टी आहे. अच्छा. त्यांचा एक धाकटा भाऊ आहे बाळासाहेब इनामदार. अच्छा. हो, आमच्या बिंदूला त्यांना दाखवायला म्हणून घेऊन चाललो. अगं काय त्यांना सांगितलं तर आपल्याला माहित असतील असते. कोण? बाळासाहेब ना? माहिती आहे ना, माहिती. बाळासाहेब आमच्या जवळच राहतात ना. मी आणि बाळासाहेब म्हणजे एकदम लंगोटी मित्र. अरे वा, एक फार छान झालं. आम्हाला तेवढं घर दाखवा म्हणजे झालं. जरूर जरूर दाखवा. त्यांना कशाला त्रास मामा? त्रास कसला आलाय त्यात? वाटेवरच तर घर आहे. मग झालं तर ना, आलोच मी. ते तुमचे मित्र आहेत म्हणता? कोण? बाळासाहेब म्हणजे आमच्या शेजारी राहतात ते. म्हणजे तुम्हाला ज्यांना दाखवायला नेतात ते. कसे स्वभावानं? वा, म्हणजे तसा एकदम चांगला आहे, म्हणजे एकदम आनंदी प्राणी आहे. आता जरा थोडा विक्षिप्त आणि लहरी आहे, नाही पण तेवढं चालायचं. बाकी छान आहे, एकदम छान आहे. आणखी काय? नाही म्हणजे तसं काही विशेष नाही, पण श्रीमंताचा मुलगा म्हणजे तेवढा असायच नाही का? पण काय आहे म्हणजे हे दारू पितात? दारू म्हणजे रोज नाही काय पित, पण समजा कधी रेसला गेलेच आणि रेस मध्ये हरलेस तर मग लागतेस ना माणसाला. म्हणजे रेसला सुद्धा जातात? रेसला जातात पण वारंवार नाही जात. वारंवार नाही जात, पण समजा कधी गाणं बजावणं ऐकण्यासाठी नायकिनीच्या माडीवर समजा गेलेच तर मग होतच ना. मग तसं म्हणजे गाणं बजावण्याचा सुद्धा नाद आहे. आता सट्टा मटका रेस गाणं बजावणं ही हल्लीच्या तरुणांची फॅशनच झाली नाही का? हा, आता हा जरासा उधळ्या आहे, पण प्रपंच पाठीमागे लागला म्हणजे सगळं कमी होईल नाही का? काय काय झालं? काही नाही. मग साहेब विचारात का पडलं? मी विचार करत होते, माझ्यावर आता कर्तव्याची जास्त भर पडणार असं दिसतं. त्यांची ही व्यसन सोडवायचा मला प्रयत्न करावा लागेल. पण त्यात तुम्हाला यश येईल असं तुम्हाला वाटतंय? आपला सांसारिक आयुष्य सुखाच जाऊ म्हणून मला माझं हे कर्तव्य केलंच पाहिजे, आणि मी ते करणार. सुटली वाटत मामा. संडासात गेलो होतो, बरं झालं गाडी सुटायच्या आत बाहेर आलो, नाहीतर गाडी सुकली असती. प्लॅटफॉर्म वर गेला होतात? नाही, इथे आतच गेलो होतो. नाही म्हणजे तसं आमचं गाव मोठं आहे, पण अजून ग्राम पंचायतच आहे आणि इथून गावाचं वाटोळ सुरू होत. अरे अरे चांगलं की रे, ग्राम पंचायतीचा रस्ता आहे ना, चालायचं. चल तू घाबरू नको. काय विठू काका, पाहुणे कुठल्या गावचे? म्हणजे गजाला ओळखले नाहीस का तू? अरे लंबाडा, अरे गुलामा, किती छान दिसतो. अरे हा गजा नव्हे, हा गजा. अरे मला वाटलं हा कसा असेल. बर, एक रुपया सुट्टा आहे का? रुपया दे बाबा, दे दे घ्या. अरे गारवा, एक म्हणजे एकच दिला. एकच होता, मिळत नाही. चला चला चला, गावात एक एक नग भरले. तर मान कापे आधी हे पेशंटचा खिसा कापतात, मग माल कापतात. अहो सगळे बेकायदेशीर धंदे. अहो एक महिन्यापूर्वी
राधाबाई नावाच्या विधवेला मूल झालं. ते चार दिवसांत मेलं. ते रीतसर पुरण्यात आलं. पण पुन्हा बालहत्या म्हणून पोस्टमॉर्टम करून त्यात पैसे खाल्लेले कानी. मान का पे का. चला नमस्कार. हा माझा पुतण्या. कुठे आहेस रे? नमस्ते. आपल्या मित्रांना घेऊन आपल्याच गावात हवा खायला आलाय. जिल्हा परिषदेचे इलेक्शन आले तेवढी ना बेटा. चला. हा गावचा कळस. सरपंच नाना साहेब उचले. उचले एकदम चालू माणूस. अहो त्या गावातल्या विधवा राधाबाईवर या चिंच्याचा डोळा. उचले काय काय देवपणा सावकार. कोण? हॅलो इटू काका. बरी असती. पण एवढ्या गडबडीने निघालात. अरे बाबा वसुली. करा करा चल रे. चला रे मांजरासारखं अडवं येत आहे. आणि महा हरामखोर जात आहे. हो फाल्गुन शिमगा होळी एका महिन्याच्या ऐवजी 3 महिन्याचं व्याज घेतो आहे. हो अरे अनेकांच्या जमिनी त्यानं घशात घातलेत. हो याला माहितीये ना. चला चला. याच कर्ज काढलं म्हणजे तो मेलाच म्हणून समजा. त्या सटव्या कातकरी जमीन त्यानं अशीच लाटली आणि त्या धक्क्यानं तो जागच्या जागी मेला. अरे 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 अरे. अर्थात पंचनामा करायची वेळ आली. सरपंचाच्या खिशात 5,000 रुपये पडले. बिचाऱ्या सटव्या कातकऱ्याची बायका मुलं उघडी पडली. हो उघडी पडली. त्यांची दात कोण घेणार? असं कसं म्हणता बेटू काका? अहो गरिबांचा वाली परमेश्वर आहेत. हा सरपंच नानासाहेब उचल्यांचा उजवा हात लक्षा. अहो यानंच त्या सटव्या कातकऱ्याच्या मुलीवर बलात्कार केला. ना दाद ना फिर्याद. अहो यांच्या विरुद्ध जायची कुणाची टापच नाही. अहो मी काय म्हणते? काही म्हणू नका. लवकर आटपा ती मंडळी आता येतील एवढ्यात. अगं भाई भाऊजी पण येणार ना? पत्र तर पाठवलंय तातडीनं ये म्हणून. त्याला मुद्दामच कल्पना दिलेली नाही. अहो लग्नाचं म्हटल्यावर यायचं देखील नाही एखाद्या वेळेस. अहो पण मी काय म्हणते? काही म्हणू नका. अहो पण भाऊजी एवढ्यात लग्नच करणार नाही असं म्हणतायत. म्हणून मी काय म्हणते? काही म्हणू नका. अहो हल्लीच्या पोरांचं हेच कळत नाही मला. अहो पण आधी म्हणायचं नोकरीचं जमल्याशिवाय लग्न नाही. मग म्हणायचं सेटल हो द्या जरा. मग म्हणायचं म्हणूनच मी काय म्हणते? काही म्हणू नका. सेटल हो पर्यंत सगळं फेटल होत. चांगल्या मुली काय राहतात तोपर्यंत रे का? मी सातारला जाऊन मुलगी पाहिली आहे ना आपण. हो ना. कशी सोन्यासारखी मुलगी. तर माणसं चांगली. अशी मुलगी पुन्हा मिळायची नाही समजलं? अगं बाई अहो पाहुणे आले वाटत. सदू अरे सामान घे पाहुण्यांचं. चला या 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 या. नमस्कार. अगं भाई भाऊजी पण आले. चला चला ना. गाडीमध्ये ओळख झाली. एकाच ट्रेन आलो ना आम्ही. म्हटलं तुमच्या घराबरोबर आमचा चांगला घरोब आहे. हो सोडतो तुम्हाला घरापर्यंत. बाकी हे मात्र छान झालं. थँक्स सर. आता तुम्ही जायला हरकत नाही. म्हणजे आता आलोच आहे तर चहा पिऊनच जाईन म्हणतो मी. काय वेणी घरोब आहे ना आमचा घरोब आहे. छे मी तर म्हणते जेवण करूनच जा तुम्ही भाऊजी. भाऊजी घरोब आहे घरोब. नाही तर काय मी आणि बाळासाहेब जुने मित्र होत ना. मी लंगोटी मित्र. त्यामुळे वहिनी मलाही भाऊजीच म्हणतात. चला ना चला. हात पाय धुवून घ्या. तेवढंच फ्रेश वाटते. चला तोपर्यंत मी चहाची तयारी. चला भाऊजी हा काय प्रकार आहे? मी बाळासाहेब आहे आता बोलायचं नाही. बाळासाहेब दुपारी येणार आहेत म्हणून सांगायचं. बाळासाहेब दुपारी येणार आहेत. दुपारच्या गाडीने येणार आहेत. त्यांनी तुम्हाला सांगायला सांगितलं ना. हे मी वर गेलो तर चालेल ना? म्हणजे वर वहिनी मी करते ना पोळ्या.
तुम्ही जांग होईल काही नको ह नाहीतर आली भेटीला आणि धरली भेटीला असं व्हायचं हे बघ तूच विश्रांती घे मी करते पोळे अहो मला सवय आहे पोळ्या करायची वा पाहुणा असावा तर असा ह आमच्या भाऊजींना की नाही असा मोकळेपणा फार आवडतो एक विचारू का बहिणी काय बाळासाहेब तुमचे भाऊजी जरा विक्षिप्त आहेत का विक्षिप्त व्यसनी कुणी सांगितलं तुला नाहीत ना ते बरोबर आले आहेत ना त्यांनी अग त्यांचं काय मनावर घेतेस तू प्रत्यक्ष पाहून मगच माणसानं मत बनवावं वाटलंच मला माझं नाही चांगलं मत झालं त्यांच्याबद्दल मी तर म्हणायचं आणि खुशाल निंदा करायची ती ही पाठी मागून वहिनी वहिनी करपली पोळी म्हणून परतली काय पाहिजे तुम्हाला पाणी पाहिजे तहान लागली आहे फार पाणी अरे वा खरच पाणी आहे की पाणी फारच गरम झालं होतं बर आहे निघतो आम्ही असाच दयालो बसू द्यावा आमच्यावर काय खरे बाळासाहेब यायच्या अगोदर गेलं पाहिजे ना आम्हाला हो नाहीतर उगाच भलताच गोंधळ होईल काही गोंधळ व्हायचा नाही का आपला माणूस पाहिलं नसलं तरी ओळखता येतो असं होय अरे वा नच सुंदरी करू कोपा मजवरी धरी अनुकंपा रागाने तव तनुही अरे बापरे अगं आवरलं की नाही तुझं बाळासाहेब आलेत म्हणे मगाशीच वरच आहे हो झालंच की त्यांनी तुला वर बोलावलंय कशाला चहा घ्यायला म्हणजे मला पाहायला आता त्यासाठी आलो ना आपण इथं मग आणि हो त्यांना तुझ्याशी एकटीशीच काहीतरी बोलायचंय म्हणे एकटीशी अगं चल आटोप लवकर आपल्याला उशीर होतोय चल चल तिशी काय बोलायचं बसा खाली चहा ठेवा तिथं चहा ठेवा तिथं खाली तुम्ही पण या काही विचारायचं होतं ना तुम्हाला कोणाला तुम्हाला मग विचारा तुमचं नाव बिंदू बिंदू सिंधू नाही बिंदू इंदू ऐकायला काही कमी येत की काय कोणाच ठाऊ शिक्षण भरपूर पोट भर जेवण नाही विचारलं शिक्षण तेच ते तुम्हाला गाणं मी नाचता येतं काय नाही तुम्हाला नाच बीत गाता येतो काय नाही बार बार तुम्हाला पेटी बिटी वाजवता येते काय हो आणि तुम्हाला तबला वाजवता येतो का चांगलाच वाजवता येतो तुम्ही माफ करा तुमची थोडी फसवणूक केल्याबद्दल ऐकलं होतं ते खरं म्हणायचं काय ऐकलं होतं विक्षिप्त लहरी सावकार सरपंच आणि डॉक्टर या तीन गावाला लागलेल्या घुशी आहेत घुशी या हलकटाचा बंदोबस्त कोण करणार बंदोबस्त इन्स्पेक्टर रायकर करतील की याचा बंदोबस्त व्हायला पाप्या
ग्रेट यार मानतो तुला शिंचा हात काय मिळवतंय हा इन्स्पेक्टर रायकर कोणते मला सांगा काका हे मी तुम्हाला सगळं सांगतो पण काका या कामी आम्हाला तुमची मदत पाहिजे हो माझी मदत दिली घेतली बस पाप्या आजच्या आज रायाला पत्र लिहून कळवतो सोबत राजा पण येईल हो राजा आलाच पाहिजे हा राजा कोण आणखी पीए पीए म्हणजे तुका पिऊन येणार का रे नाही मग इन्स्पेक्टर रायकरांचा प्रायव्हेट सेक्रेटरी असिस्टंट म्हणजे मोठा हुद्देदार माणूस मग हरकत नाही काम फत्ते फत्ते मामा विचारतात आज सगळ्यांनी पन्हाळ्याला जायचं का हे काय जायची तयारी पन्हाळा उन्हाळा हनीमून त्यावेळेला सारखे कसे थट्टा सुचते हो तुम्हाला कुठे निघालात मला अत्यंत महत्वाचं काम आहे मी तुला नंतर सांगेन अरे बाळासाहेब अरे हिच्या वडिलांचं पत्र आलंय साखरपुडा केव्हा करायचा लग्नाचा मुहूर्त आणि हे काय तू निघालास आणि लग्नाच आधी लगीन कोंडाण्याच आणि मग या रायबाच अरे पण नानासाहेब तू काका अहो चौडीला भेटावून तुम्हाला सांगित या टायमाला कशाला तरफडलात सकाळी या सकाळी सर्व नाश झाला म्हणून समजा फार जरुरीचं काम आहे अहो तुमच्यावर फार मोठं संकट आलंय तुझा मंजूळ माझं संकट कुणाची माय व्हॅली आहे कुणाला आपला जीव नको साधला बोला ठोका का आमचा तो पुतण्या गजा आहे ना त्याचे दोन मित्र गावात आले आज आणखीन दोघं गावात आले ते त्या विधवा राधाबाईच्या मुलाच्या खटल्याविषयी काहीतरी आपसात बोलत होते मला संशय म्हणून ते झोपल्यानंतर त्या सर्वांचे खिसे तपासले तर त्यामध्ये हा लखोटा सापडला काहीतरी सरकारी आहे वाटत इंग्रजी मला येत नाही म्हटले नाना साहेबांना वाचू दे काय भानगड आहे नाना साहेब लचाण झाले विठू काका हा सीबीआयचा माणूस आहे इन्स्पेक्टर रायकर एबीसी म्हणजे काय हो आओ एबीसी नव्हे सीबीआय गुप्तहेर खात मग हा सिंचा रायकर म्हणतोय तरी काय तो काय म्हणणार डोंबल माझ्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला मुद्दाम दिल्लीहून इथं आला आता कसे हो करायचे तुमची प्रकरणे पुष्कळ शिवाय सगळे गावकरी तुमच्या विरुद्ध ते तुमच्या विरुद्ध सांगतील म्हणजे 5-6 वर्ष सरकारी कोठडी नक्की काका तुम्ही आमचे जानी दोस्त आहात काही करा या इन्स्पेक्टरला वॉच करून घेतलं पाहिजे पण मी म्हणतो एवढे तुम्ही घाबरता का तुमचा अधिकार केवढा मोठा याच्यापेक्षा मोठमोठाली प्रकरण तुम्ही पचवली आहेत मी म्हणतो काहीतरी लफडं करून त्या सिंचा इन्स्पेक्टरला अडकवून टाका काय बोलता विठू काका असं काही केलं तर आमची 10 वर्ष रवानगी होईल अहो तो सीआयडी इन्स्पेक्टर त्याच्या पुढे आमची कुठली सत्ता अधिकार चालतो काहीतरी युक्ती काढली पाहिजे नाही तर एवढं सगळं कमावलंय गमवायची वेळ आली कमावलेले गमावले त्यात विशेष काही नाही अपपाचा माल गपापा म्हणून स्वस्त बसता येईल पण त्यांनी जर वर रिपोर्ट केला तर 10 वर्ष यात्रा भोगावी लागेल त्याच काय तू काका पहिल्यांदा एक काम काय हे त्याच्या खिशात पुन्हा एकदा व्यवस्थित जाऊ अगदी व्यवस्थित ठेवतो जिल्हा परिषदेच्या निवडणुकीला उभा आहे मी नसताना चंडाले पाठीमागे एक करा हा माणूस काय काय करतो मला रोजच्या रोज कळवत चला अगदी काळजी करू नका अगदी बिनचूक कळवतो तुम्हाला विठू काकांच्या घरावर पाळत ठेवायची हे जो माणूस दाखवतील त्याच्यावर पाळत ठेवायची तो काय करतो कुठे जातो मला रोजच्या रोज सांगत चला जी मला चला चला निघतो डायरेक्ट कर्नाटकावरून पार्सल आणण्यासाठी मग हसतोस काय
त्या सावकाराकडे गेल्यानंतर काय करायचं नीट कळलं नाही तुला? ते समजा बरोबर करतो स्वामी, तू काही दिलं नाही, मी काही घेतलं नाही, तू काळजी करू नको बरं का स्वामी? स्वामी बिमी नंतर सांगितल्याप्रमाणे बरोबर कर, नाही तर सगळं सोळायची पाळी येईल आपल्याला. थांब, लुंगी घट्ट करतो. प्रसंगाचं गांभीर्य लक्षात घे जरा. बापू तू आणि विठू बघा, तुम्ही दोघ जण याच्यावर जा. हो, काही गडबड होता कामा नाही. आलं लक्षात, डॉक्टर मान कापे काय? मानच कापून टाकतो साल्याची. गजा तू माझ्यावर चल. शुभ कार्याला जातोय, टोपी घालून जा. टोपी? गॉगल घेतो का? ओढू नका, ओढू नका. मरायला अजून अवकाश आहे, इंजेक्शन द्यायचं आहे. थोड सोसा, थोड सोसा सोसा. नमस्कार डॉक्टर साहेब. ओळखलं का मला? अहो मी गजा प्रधान, विठू काकांचा पुतण्या मी. हो हो गजा भाऊ. या 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 जायचं. बैठो खाली दांडा खुर्चीचा. हे कोण? डॉक्टर साहेब, हे माझे मित्र बाळासाहेब रायकर. रायकर मेडिकल स्टुडंट आहेत. तरी ते दवाखान्यात आले तेवढेच तुमच्यासारख्याकडून चार गोष्टी शिकता यायची. हसले ना ते, वाटलंच मला. आणि बरं का बाळासाहेब, हेच ते सुप्रसिद्ध डॉक्टर मान कापे. काय कापे? मान कापे. मान मान मान. या सबंध भागात यांचा हात धरणारा कोणी नाही. मान धरणारा हात हो. हात हात हात. कस कस हे तुम्ही नुसतं पुस्तकात वाचता, पण इथं अशा काही केसेस येतात एक एक. आहो डॉक्टर आम्हीच, औषध आम्हीच द्यायचं, आणि एखादा पेशंट मेला तर पोस्टमार्टम आमचंच. नाही म्हणजे आम्हीच करायचं. म्हणजे पोस्टमार्टम मी तुम्हालाच करावं लागते? मग कठीण आहे. कधी कधी मेलेल्या माणसाचं प्रेत उकरून पण तपासावं लागत. काही दिवसापूर्वी एका मेलेल्या मुलाचं प्रेत उकरून तुम्हीच तपासलेत ना? अहो तपासलं कस, नुसता देखावा. आहो भानगडीतून जन्मलेलं. असं? आहो नानासाहेबांनी त्या बाईकडून चिक्कार पैसा आणला. नानासाहेबांनी? पण हे असं करताना सरकारी परवानगी नक्की घेतली असणार तुम्ही, होय ना? इथे नानासाहेब सरपंच म्हणजे सरकार. अरे वा, कमाल आहे तुमच्या नानासाहेबांची. बरं आहे डॉक्टर साहेब, तुमच्यामुळे आता मला बरीच माहिती मिळाली. निघू आम्ही. निघतो. नानासाहेब या 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 या. आपण यावी. बसा नानासाहेब. तुमच्या नानाची टांग डोक फिरले काय तुमचं? काय झालं काय? ओ काही लोकांना सांगतो तुम्ही मेलेलं मूल पुन्हा उकरून. हो 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 हो. आहो मगाचा तो मेडिकल विद्यार्थी आहो सहज चौकशी करत होता. सहज? सीबीआय चा इन्स्पेक्टर आहे रायकर. आमच्या सगळ्या गोष्टी सांगून बसलात. आमच्या सगळ्या भानगडींची चौकशी चालू आहे. अशानं आमच्या गळ्याला फास लावाल तुम्ही. अरे बाप रे, आता माझी 100 वर्ष पुरी भरली. शिवाय त्या मूर्ख लक्षात लक्षात माझ्याच गळ्यात त्यांना असं दिसत. त्या मूर्खानं त्या सत्व्याच्या पुरीवर बळजबरी केली. प्रत्यक्ष रे बलात्कार. अरे बाप रे, आता मला जीवन द्यायला पाहिजे. काय म्हणती हो आमचं हँड? काय झालं? बोला हो लवकर. लवकर बोला. तू काही मला दिले नाही, मी काही तुझ्याकडून घेतले नाही.
पण हे भविष्य तू काही मला विचारू नये मी काही तुला सांगू नये बघा स्वामी. अयो काय म्हणतो हे वाईट भविष्य सांगत नाहीत कधी हे आणि यांनी सांगितलेले वाईट भविष्य हमखास करे होते. अयो अहो एकदा यांनी सांगितले की बांगलादेशच्या प्रेसिडेंटचा खून होईल म्हणून अहो आमचा विश्वासच बसला नाही पण नंतर खून झाला. अरे मी कोण सांगणार ते कानामध्ये सांगतो मी तोंडाने बोलतो ते मरू द्या हो पण आमचा खून नाही ना होणार. खून नसतो पण मनुष्य हत्येचा आरोप येतो. अयो आई शरीशा मध्येच तुटतो भयंकर संकट स्पष्ट दिसतो. आमच्यावरती आणि भयंकर संकट येणार गोविंदा पांडुरंगा. हा हा येत्या या दोन दिवसात. काय विश्वास नसतो. चालले कुडबडे मग आम्ही चलतो. विश्वास नसतो. जातो कुठे रे काय ते तुझा डिटेल वार सांग रे. हे बघ सावकार तू काय मला दिले नाही मी काही तुझ्याकडनं घेतले नाही. काय रे पुन्हा 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 तेच आणि पण आतापर्यंत सांगितलेले पटले ना. नाही अरे मी कोण सांगणार ते कानामध्ये सांगतो मी फक्त तोंडाने बोलतो. मनुष्य हत्येचा आरोप नक्की येतो ग्रहयोग तसा असतो. कुणाचा आरोप येणार म्हणाले ना मग येणारच. वा 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 कुणाचा आरोप मग काय पोलीस हातकड्या मरेपर्यंत फाशी. बाकी आजकाल फाशी फार सोपी झाली हो दोन मिनिटात जीव जातो. असतो का रे आणि याच्यावर उपाय शिपाय सांग की रे. असतो उपाय असतो. भूमिदान द्रव्यदान सुवर्णदान. काय म्हणतो रे ज्योतिषी महाराज म्हणताय की या अरिष्टातून सुटका करायची असेल तर भूमिदान करायला हवे. म्हणजे जमीन आणि थोडा पैसाही सोडावा लागेल. दानासारखे पुण्य नाही आणि पुण्य मिळालं की ग्रहशांती आणि ग्रहशांती झाली की सही सलामत सुटका. अयो विटू काका ते सगळं मी करतो रे बाबा पण ते नक्की होणार ना. खुनाचा आरोप म्हणजे खा रे आणि कुणाचा खून पोटामध्ये गोळा यायला लागला की रे माझ्या पाजीचं दोर आणि दिसायला लागले. तू म्हणतो ते सगळं मी करतो रे बाबा सोडी रे मला. सपान पडला तू असत. चला एक महिन्याचं काम कंप्लीट. कोण तुम्ही? काय डॉक्टर साहेब पटली का पूर्ती ओळख. मी इन्स्पेक्टर रायकर. ज्या गोष्टीच्या तपासासाठी मी इथं आलो तर त्या सगळ्या गोष्टी माझ्या हाती लागल्यात भक्कम पुराव्यानिशी. त्या कातकऱ्याच्या मुलीवर बलात्कार झाला. तुम्ही औषध पाणी सुद्धा केलं नाही तिला. करतो करतो आता चांगलं औषध देतो. आता त्यावेळी काही करू शकला नाही तुम्ही कारण बलात्काराच्या भानगडीत तुम्ही पण सामील होतात. हो तसं नाही हो इन्स्पेक्टर साहेब. सावकाराला सकाळचा फोन केला तुम्ही प्रेत तपासला हार्ट फेल असा खोटा रिपोर्ट केला तुम्ही आणि सरपंचांनी दोघांनी म्हणून पैसे खाल्ले. नाही हो हे सर्व खोटं आहे खोटं आहे. एक शब्द बोलू नका. किती भानगडी तुमच्या त्या राधाबाईचं पुरलेलं लहान मूल तुम्ही पुन्हा उकडून काढलं आणि तपासलं. सरकारी उपमाशिवाय कशासाठी पैसे खाण्यासाठी.
त्याचा सगळा रिपोर्ट करणार आहे मी सरकार. चुकलो चुकलो इन्स्पेक्टर साहेब, शेण खाल्लं समजा, पण एक वेळ माफ करा, कसंही करून मिटवा हो, पाया पडतो मी तुमच्या, कसंही करून हे मिटवा. असं मग मी सांगेन तसं मुकाट्याने ऐकाल? कबूल कबूल. मग आता स्पष्टच बोलतो, तुमच्या नानासाहेबांना जाऊन सांगा म्हणाव 50,000, सावकाराकडून 25,000, शिवाय मरीचं शेत त्यानं तिच्या नावावर फिरवायचं आणि वर तिला 5,000 रुपये द्यायचे रोख, आणि तुम्ही 10,000 फक्त, तरच हे मिटेल. समजलं? कबूल, एकदम कबूल. ठीक आहे ठीक आहे, आज रात्रीपर्यंत सगळे पैसे पोचले पाहिजेत. पुन्हा असल्या भानगडी होता का म्हणाय, आज रात्री मी पुन्हा इथं येईन बरोबर 10 वाजता. ठीक आहे. काय म्हणता काय विठू काका, तो चिकट सावकार एवढे पैसे द्यायला कबूल झाला? 25,000? अहो खुद्द डॉक्टरनं सांगितलं मला त्या सटव्या काकऱ्याच्या खुनाचा आरोप. सावकार ऐकल्याबरोबर म्हणाला, भविष्याची प्रचिती आली, त्या सटव्याची जमीनही परत करतो आणि वर पैसेही देतो. आणि त्या काटकऱ्याकडून लेखी कंप्लेंट घेतली म्हणता? लेखी? अगदी रिटर्न. अहो सारखं असं असं करत होता, सारखी कागदावर कागद, कागदावर कागद, कागदावर कागद नाचत होता. हो मग सांगतो काय, अहो त्या डॉक्टरलाही दम भरल्याचे समजले मला. बरं विचारावं तर तोंडाला कायमचे कुलूप. पण विठू काका, हे प्रकरण काही करून कायमचं मिटलं पाहिजे. तेच म्हणतो मी, सोन्याच्या किल्लीनं हे कुलूप उघडता येईल का बघा. अंदाज घेतलाय मी त्याचा, उघडेल. 50,000 फेका हरामखोराच्या तोंडावर, कर तोंड काळं म्हणावं तसं कशाला. मी जाऊन विचारतो. हो 50,000. अहो बिंदूची आई. अगो बाई आला? आधीच आलात का? अहो लग्न ठरवून आलो. हो म्हणजे तुम्ही विचारायच्या आधी मुद्द्याची गोष्ट सांगितलेली बरी. बरं झालं बाई. अहो पण कुठे कुठे कसं कसं काय ते सांगत ते सगळं आपल्या बंधुराजांना विचार, ते सांगतील. मी तोंडात पाय धुवून आलोच. सांग ना कुठे कुठे कसं काय. फार चांगली माणसं आहेत अक्का सगळी. हो फारच चांगली. तू तर पाहिलं जायस त्या ना. हो याद्या नाहीत, बिद्या नाहीत, आपण काही हौसेनं करू ते. आता थोडी गडबड होणार. गडबड कसली? दोनच आठवडे आहेत मध्ये वद्य सप्तमीचा मुहूर्त धरला आणि हो लग्न पुण्याला आलं रे लक्षात. पण फक्त 15 दिवस आणि कार्यालय? तो बंदोबस्त पक्का करूनच कोल्हापूरला गेलो होतो. हो हो पुण्यात म्हणजे आधी रिकाम कार्यालय आणि मग मुहूर्त. चला तयारीला लागा. ओ चहा आणा आधी. आणते रे, पण आधी शेजारच्या राधाबाईंना सांगून येते. बर बर. हे माझे पैसे, हे सावकाराचे. आणि बरं का, हे माझे. ठीक आहे, आता मी तुमच्याबद्दल रिपोर्ट करत आहे. मेहरबान. पण पुन्हा जर तुमच्याबद्दल तक्रार वर गेली तर मग मात्र तुमची धडगत नाही. त्यावेळेला मात्र मी काही करू शकणार नाही. अर्थात हे सगळे पैसे माझ्या खिशात जाणार आहेत असं मात्र समजू. औषधी होती. तुम्हाला अनुभव आहे, तुम्हालाही अनुभव आहे. काय जड बॅग हो नाना साहेब. आता आपलं ठरलं. काय काय? आपण बर कि आपली प्रॅक्टिस. आता तुमच्या कुठल्याही भानगडीत पडायचं नाही. कोण गाडवीचा भानगड करणार आहे? आता कानाला खडा एवढा मोठा. बरं विठू काका, आम्ही निघतो. तुमची फारच मदत झाली आम्हाला यामध्ये. अरे मदत कसली, तू गावाचं इतकं चांगलं केलंय की आमचं सगळं गाव जन्मभर तुला दुवाच देईल. आता आमचं शेतकी खातं या गजाच्या नावावर करून देतो आणि मग लग्न करून टाकतो. मग आमचं काम आहेच आपलं. ए लक्षात ठेव. काय ते काकांनी लवकर कामाला लाव. ते तर ठरवलेलंच आहे. गोप्याला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मध्ये पाठवायचं.
या बापेला एक पेट्रोल पंप काढून द्यायचा. अरे वा वा. आणि या राजाला काहीतरी एक स्वतंत्र व्यवसाय काढून द्यायचा. स्वतंत्र व्यवसाय म्हणजे हस्त व्यवसाय बोंबला दिला. ते सगळं ठीक आहे पण आपण काय करणार? मी आधी लग्न आणि मग मग आमचं काम. काका नमस्कार. असं कसं साहेब, सावकारांना घेळलेली जमीन परत मिळाली, वरती 5,000 रुपये दिलं, डॉक्टरांनी बी औषध पाणी केलं, ही सगळी तुमची मेहरबानी साहेब. आमची मेहरबानी कसली त्यात, ज्याचं त्याला आम्ही परत दिलं. पण एवढी मंडळी का जमलेत आज? जात गंगा बोलावलेली चिगली बाटली, आता तिचं मोहर कसं करायचं? तिला आता निराळी झोपडी बांधून द्यावी, आता तिच्यावर लगीन कोण करणार? का बर, या चिगलीचा काय दोष? करणाऱ्यानं पाप केल्याने शिक्षा तिला विचारलं का? मग काय करावं म्हणता? अरे तुमच्यात एकही हिम्मतवाला नाही हिच्याशी लग्न करायला तयार असलेला? वाटत मी जेवण घालतो समंत जातीला, वर लग्नाच्या खर्चासाठी 1,000-2,000 रुपये देतो. माझ्या भोल्याशीच लगीन ठरलं होतं तिचं. बोला. होय शो माझा भोल्या, जात तयार असेल तर अजून तयार आहे, देतो लगीन लावून. शाबास पट्टे. बघा तयार आहेत मंडळी. अगं पाया पण देव माणसाच्या पाया पण. हे पैसे ठेवून द्या तुमच्या जवळ. लग्नाला राशीला ना? नाही मला नाही येता येणार, आमचं काम संपलं इकडचं. आहो पर बरे येतो. चल आहो पर. बर माझं लग्न ठरले, पुण्यातच आहे, जय्यत तयारी ठेव. तुझी बिंदू. दोन पत्र पाठवली, तुझं उत्तर नाही. आज 4 वाजता बागेत भेटलं नाहीस तर परिणाम वाईट होते. शांता पुण्याचं पत्र आलं होतं काका. अहो बिंदू सर लग्न ठरले ती सर इथेच आहे पुण्यात. अगं मग रडायला काय झालं? ती तुझ्यासारखी मुलगी कधीतरी सासरी जायचीच की? फार हाडवी आहेस बाई. कुठं बाहेर निघाली? हो जरासं काम होतं माझं. माधव ऑफिसातून यायच्या आधी. हा हो हो लवकरच येईन हा मी. काय वेडी मुलगी आहे ही. मग काय ठरलं शांता तुझं? हे बघ मी पाया पडते तुझ्या, माझ्यावर दया कर. पण मला फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय. हो किंवा नाही बकवास नकोय. हो म्हण मागशीन ते देईन. नसेल मान्य तर तुझी ही सगळी प्रेमपत्र तुझ्या नवऱ्याच्या हातात पडलीच म्हणून समज. काय करू मूर्ख होते, काही कळत नव्हतं मला. अशा वयात अजाणतेपणे पत्र खरडली त्याचा असा सूड घेतोस? हे बघ मी तुझ्या पुढे हात सोडते. नवरा सासू फार चांगले आहेत रे माझे. अरे त्यांना काय वाटेल, सगळा संसार उद्ध्वस्त होऊन जाईल माझा. ही नाटक पुरी झाली, आता मला तू हवी आहेस. माझी इच्छा पुरी कर आणि खुशाल नवऱ्याला खुश ठेव. असं तुला बोलवत होते कसं? वेश्या कुलटा नाहीये. सरकारी ऑफिस मधला एक कारकुन तुझा नवरा, तो काय देणार तुला? माझा एक साड्या दागिने काय म्हणशील ते? चांगला नवरा एवढा एकच दागिना पुरे आहे मला. ठीक आहे आणखीन 4 दिवसाची मुदत, येत्या शनिवारी इथंच याच वेळी. तेव्हा जर नाही म्हणशील तर मात्र घरीच येईन. अच्छा जा आपण लवकर परत ये. अरे बाबा. हा बोला राजा भाऊ, तुमची काय केस आहे? बोला. त्या मुलीची सगळी माहिती पत्ता तुला दिलाय, आता काय करायचं? शनिवारी तिकडे बोलवलं नाही का? हो ना. पण शनिवारी तर इकडे लग्नाची गडबड आहे. गोप्या
हेच ना आमच्या नशिबाला. असतो काय तुला तर अगदी सवय झाली याची, अगदी बरोबर ओळखलंस तू. आपल्या रायक्लबची शेवटची कामगिरी, तू असं कर, तू गोपी बनून शांताकडे जा, तिला विश्वासात घेऊन सगळी माहिती विचार. म्हणावं तू काय घाबरू नकोस, कदाचित ती पोरगी आपल्या जीवाचं काहीतरी बरं वाईट करून घेईल, म्हणून लवकर. अरे पण त्या बाळकृष्णाचं काय? त्याला चांगला धडा शिकवतो ना मी, सोडणार नाही. गोप्या हे काय निघालोच? ही काय निघाले? पण पण तुम्हाला कशी कळली ही गोष्ट? मी आणि माझा थोरला भाऊ त्या दिवशी सहज बागेत आलो होतो. तुमचं सगळं बोलणं. प्लीज पुढे काही बोलू नका, कोणी ऐकेन ना. शनिवारी पुन्हा बोलवले ना, नाही जायचं, अगदी काळजी करायची नाही. आमचा दादा त्या हलकटाची अशी खोड मोडेल, पुन्हा या कानाची गोष्ट त्या कानाला कळणार नाही. तुम्ही अगदी निश्चिंत राहा. मी तुमचे आणि तुमच्या दादांचे उपकार खरंच आयुष्यात कधीच विसरणार नाही. पण तुम्ही कोण? मला काही. माझं नाव गोपिका, दादाचं आमच्या लग्न आहे ना रविवारी इथं. रविवारी लग्न? काय नाव म्हणाला दादाच? त्राया, त्राया इनामदार, पण सगळे बाळासाहेब म्हणतात त्याला. आम्ही कोल्हापूरचे. अगो बाई, म्हणजे बिंदू? पंडित मुनसपांची मुलगी बिंदू, तीच नवरी मुलगी. पण तुम्हाला कसं ठाऊ? अहो बिंदू म्हणजे माझी जीवाभावाची मैत्रीण, म्हणजे तुम्ही तिचे वंशधर. हो, गोपी वंश. पण तुम्हाला कुठे बोलवलंय त्यानं? शांता, ए शांता. हो सासूबाई. शांता, मी निघते आता. ही ग कोण? अहो हे आपल्या बिंदूच्या वंश, गोपी वंश. सहज आला ते भेटायला. ह्या माझ्या सासूबाई. सौभाग्यवती भव. कुठल्या सासर बाय? इंदौर, मध्य प्रदेश. काय करता तेजमान? मेडिकल कॉलेजात इंजिनियर आहे. काही बोल बाळ. झालं होतं एक, गेलं. असू दे असू दे, अगं होईल आता. छान दिसते सर. अगं नाव तरी घे नवऱ्याच. नाव उशीर झाला. अगं सुनबाई, कुंकू तरी लावते. हा प्रकृतीला सांभाळ हो. थांब, आधी नाव मग कुंकू. घे ना, लाजू नको. घ्या ना, घे. जेवताना पहिल्यांदा भातावर वाढतात वरण, आणि राजभाऊ माझे वाळवंटात बांधतात धरण. धरण छान आहे. सुरेख, ये हो बाळ. मी येते. हा चल सुनते. मी रायाची बाई गोपी वंस. देऊ काय? यायला उगाच एक लफडा लावून दिलाय माझ्या माग. नाहीतर काय? काय झालं? काय झालं काय? उद्या माझं लग्न झाल्यानंतर बिंदूने विचारलं, ही गोपी वंश कोण? काय उत्तर देणार तिला? त्या पुन्हा तुला लुगडा नेसायला लावू. त्या आईला लुगडी नेसायची आणि फेडायची, कंटाळा आलाय मला. गोप्या गध्या, तुला काय अक्कल? अरे मेडिकल कॉलेजात इंजिनियर आहे. त्या आईला मी नेसतच नाही लुगडं, तसाच बसेन. काय करायचं ते घ्या करू. गोपी वंश. ओ गोपीवंश, ह्या आईला तडकलं वाटत. ओ गोपीवंश, आता एक शेवटची कामगिरी करायची. उद्या सीमंत पूजन आहे, उद्या मला कार्यालयात जायचंय. मला अजिबात हलता येणार नाही. तू शांतासारखी साडी नेसून बागेत जा, आणि त्या बाळकृष्णाला भुलवत 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 तिथं बोलू काय? आपण प्रॅक्टिस घेतो तुझी, तू कशाला काळजी करतो? शिवाय दोघे जण तुझ्याबरोबर आहेतच ना. त्या बाळकृष्णाला सरळ कार्यालयात घेऊन यायचं, कळत आहे? गोपी वंश इंदूरच्या. हे ग, काय तरीच काय सांगतेस तू शांते? आता काय करावं हिला? अगं इथं प्रत्यक्ष येऊन गेल्या तुझ्या त्या गोपी वंश.
स्वतः मला सांगितलं तसं पण त्यांना तर कोणी बहीण नाहीये अगं चुलत बहीण असेल एखाद्या वेळेस चुलत बहीण पण काय गं तुझ्याकडे कशाला आल्या होत्या त्या गोपीवंश अगं म्हणजे ए बिंदू हा अगं झाल्या की नाही तुमच्या पोटभर गप्पा आपल्याला निघायला पाहिजे उशीर होतो निघायचं चला चला बरं येते मी आणि हो संध्याकाळी भेट हा थेट कार्यालयात असी बर तुला मगापर्यंत सांगितलं सगळं कळलं आता त्याच्या पुढे मी एक दोन तीन म्हणेन मग तू चालत यायचं असं पुढे आणि म्हणायचं सिगरेट कसला ओढतोस बाकी कधी सिगरेट ओढत काय टाकू नको टाकू नको बोल बोल तुम्ही मला शालू आणणार होतात ना गडे ते गडे असं लांब कशाला गडे असं जोडून बोलायचं दोन्ही वाक्य जोडून बोलायचं तुम्ही मला शालू आणणार होतात ना गडे तुम्ही मला शालू आणणार होतात ना गडे असं होत आहे मग असं होत आहे गडे तुम्ही मला शालू ना आणणार होतात शाबास मी मुळी बोलणारच नाही तुला बोलावं लागणार आहे त्या बाळकृष्ण समोर गेल्यावर बोलावं लागणार आहे तुला मी मुळी बोलणारच नाही वाक्य आहे त्यातलं वाक्य आहे चालेल ना पुढे बोल ते आहे ना शालू त्या ना शालू द्या ना शालू द्या ना शालू द्यायचं ना विसरलो जरा आईला आईला तुझ्या बापाने म्हटलं होतं कधी अय्या 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 घे ना किती सुंदर शाबास शांते इकडे 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 मी उभा आहे बाळकृष्ण इकडे उभा आहे तू शांते तो असा हात धरेल शांते घेताची काय पद्धत झाली नाजूकपणा पाहिजे बायकांकडे कसं नाजूकपणा पाहिजे शांते अगं बिंदू बाळासाहेब इथंच राहतात बरं का मामा तुम्ही जाऊन भेटून या ना अगं तुही चल ग काय झालं अगं चल ग चल 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 म्हणतो ना चल चल शांती आता किती उशीर पण जरा अंधार तरी होऊ द्या कडे कडे मी नाही म्हटलंय का कुणी काही म्हणून मी आता तुमचीच आहे सर्वस्वी तुमचीच माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे हे सगळे करशील बरोबर चल विसरत नाही यातलं काही पुरे आता बिंदू अगं किती रडशी बिंदू अजून वेळ गेलेली नाही काही काळजी करू नकोस हो आपण या क्षणी हे लग्न मोडून टाकू छे 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 हा पोरगा इतका लफडेबाज असल्याची कल्पना नव्हती मला आम्हाला तरी कुठं होती पण प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिलं ना सगळा कृष्ण काला चाललेला हे लग्न मोडलंच पाहिजे ऐनवेळी किती बदनामी तुमची किती बेअब्रू होईल तुम्ही म्हणत असाल तर तुमच्यासाठी हे लग्न करायला बेअजुरी तयार आहे ते शक्य नाही उलट या हरामखोराला चांगली अद्दल घडवली पाहिजे हलकट कॅम्बिस नाही तसे ते फार चांगले आहेत हो अगं मग मोडू का सोडू एक काहीतरी सांग आपण असं करू सगळेच्या सगळे त्याच्या घरी जाऊ आत्ताच्या आत्ता समक्षच त्याची खरडपट्टी काढू हो चालेल थांबा थांबा थोड सीमंत पूजनाची वेळ झालीच आहे एवढे सगळ्याने सगळ्यांच्या देखत त्याची चांगली खेटर पूजा करू हो आटपा लवकर उशीर होतोय अहो हे काय झालंच की आलेच हा
बोमला तिच्या आईला ही कुठे गेली? अहो अहो जया जया आई एम सॉरी काय हो बायकोला सुद्धा ओळखत नाही तुम्ही? मी पळत आले माझं सारं झालं काय हे माझ्या पाठीला काय झालं? अगं हो मला घरी तुम्हाला दाखव दे चांगलं अगं पण अगं हो शांता मला वाटलं तू येतेस की नाहीस ए तुझ्यासाठी किती तडफडतो ठाऊक आहे तुला पण तुझं ते गोड पत्र मिळालंय आणि चला काही बोलू नका माझ्यासाठी शालू आणणार होतात ना कुठे आहे तो अगं हाय काय अय्या किती छान आवडलं ना हो ए बघ भैया मोहन माळ आणि सोन्याच्या बांगड्या मला दागिन्यांची भारी आवड हो अगं हे मी केव्हाच ओळखलं होत आता मी सर्वस्वी तुमचीच आहे हा शांता तुझ्या आवाजात आज काहीतरी कसा बसलाय ना अशी बस शांत काय काय झालं कुणी पाहिलं ना अगं पण मला काही भारी लाज वाटते अगं लाज सोडल्याशिवाय खरी गंमत येत नाही चल नको ना इथं नको कुठे तुम्ही असं करा माझ्या मागून या मी सगळी व्यवस्था करून ठेवली या करायची का सुरुवात या असे बैठी कर आमची माणसं अजून यायची आपण थांबूया थोडा वेळ गवळण कालच्या रास क्रीडेतली अगं हे शांते अगं इथे कुठं आणलेस तू मला बसा नाही तर घटकावर ही मी आले अगं थांब थांब ए अगं किती वेळ तोंड लपणार आहेस जरा पदर बाजूला कर ना गाय नका करू गडे हा शालू नेसते मगच तुम्हाला तोंड दाखवते बसा नाही तर तोवर बसा ए पण लवकर हा रे तू मी म्हणजे ते ती बाई बाई आपण तुझी आई आपण ते थोडस पुन्हा असं करणार अजिबात नाही करणार सर देवा शपथ नाही करणार थोडस पुन्हा नाही जाणार त्यांच्या हॉटेलला पत्र कुठे आहेत देतो साहेब देतो चाल लवकर काढ हो 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 आरामखोर बायकांच्या वाटेला पुन्हा जाणार नाही गेला येऊन चला नको नको साहेब नको पुन्हा नाही असं करणार पुन्हा नाही अजिबात नाही करणार
पड़ त्यांच्या पाया पड चला उठा उठा आता इतना निघायचं बघा पुन्हा जरी या पंचक्रोशीत दिसला तरी याद राखा चल 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 अरे बिंदू तू पण आलीस नाव घेऊ नका माझं असं कस नवऱ्याचं नाव घ्यायचं मागता काय फक्त बायकानंच दिलंय काय नवऱ्याने एक दिवस बायकोचं नाव घेतलं तर काय बिघडलं कोण नवरा कोण बायको मी तुमची बायको मुळीच होणार नाहीये दुसऱ्याला नावं ठेवता तुम्ही काय कमी आहात दिवसा ढवळ्या तरुण बाईच्या गळ्यात गळा घालून बसायला लाज नाही वाटत तुम्हाला तरुण बाई हो हो प्रत्यक्ष पाहिले मी या या डोळ्यांनी तुमच्या खोलीत असून जिरवू नका आम्हाला हे लग्न कर्तव्य नाही मग हे लग्न मोडलं म्हणता हो हो मोडलं अगदी 100% बर ठीक आहे ठीक आहे खुशाल मोडा मर्जी तुमची पण मी हा असाच वागणार काय बेशरम माणूस आहे अग हीच ती म्हणजे हीच तर तुझी गोपी वंश बिंदू तुला तुमचं तोंड आहे पाडा बी फसवलं तुम्ही ही ही गोपी नाहीये हा गोप्या गोप्या हा बघा हा बघा माझा जीवलग दोस्त त्या बाळकृष्णाला अद्दल घडवण्यासाठी मुद्दाम नाटक केलं होतं आम्ही होय की नाही रे आणि हेही माझे मित्रच हा राजा आणि हा बापू खोटे पोलीस पण खरे मित्र मग काय हे लग्न नक्की मोडायचं ना ते आता तुम्ही बिंदूलाच विचारा पण पण माफ करा हा बाळासाहेब आमचा थोडा गाढवपणाच झाला थोडा सिमान पूजनाची तयारी झाली चला लवकर लवकर गोपे तू खाली का जात नाही जा ना खाली जा ना खाली खाली जा ना आम्ही नाही जाणार या बाईला जरा खाली घेऊन जा माझं चुकलं क्षमा करा मला चला ना सिमानचं पूजन आडलंय आपलं